नमस्कार मित्रांनो, गायकवाड अकॅडमी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. मित्रांनो, आपण आज काय बघणार आहे, झटपट गणित, म्हणजे अतिशय महत्त्वाचे 10 प्रश्न जे अशा प्रकारचे पेपरला जे गणित येतात ना, आणि त्या गणिताला पूर्ण एवढं कन्फ्यूज होतात की कसं गणित सॉल्व केलं पाहिजे, कसं नाही, एकदम ट्रिकली या प्रकारचे गणित सोडवायचे आहेत. कुठलंही काही त्याला फॉर्म्युला यूज करायचं नाही, काय नाही काय नाही, फक्त ट्रिकली यूज करायचं आहे. आठ एकच आहे, व्हिडिओ न स्किप करता व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि एका नोटबुकमध्ये लिहून काढायचं आहे किंवा प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे, तुमचा जास्त वेळ न घेता आपण पहिल्या गणिताकडे येऊ. पहिलं गणित काय बघा, 300 रुपयाला 100 आंबे खरेदी केले, त्यामधील 4 आंबे खराब झाले व राहिलेले आंबे 50 रुपये प्रति डझन या दराने विकले, तर त्याला निव्वळ नफा किती झाला. मित्रांनो, गणित 3 लाईनीचं आहे म्हणलं ना, पोरं एवढी कन्फ्यूज होतात ना, झाला विषयच कट, आता करायचं काय. पण गणितामध्ये काही नाही आहे पोरं, गणित मोठं दिसलं ना पोरं स्किप करून टाकतात. फक्त 2 सेकंदाचं गणित आहे. बघ, मला सांगा त्यानं आंबे किती खरेदी केलेत, 100 आंबे खरेदी केलेत, बरोबर आहे का ना. योग इथे लिहितो 100 आंबे खरेदी केलेत, त्यामधले खराब किती निघले, 4 आंबे खराब निघले, बरोबर आहे का नाही. मग 100 मधनं 4 आंबे खराब केले, चांगले आंबे किती आहेत सांगा बरं मित्रांनो. चांगले आंबे किती आहेत, 96 आंबे आहेत का नाहीत, बरोबर आहे का नाही. मग मला सांगा, राहिलेले आंबे 50 रुपये प्रति डझन या दराने विकले, म्हणजे हे चांगले आंबे ह्याला कसं विकलेत, 50 रुपये प्रति डझन. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल डझनमध्ये किती असते सांगा बर, 12 असतं का नाही, बरोबर आहे. मला सांगा आंबे किती शिल्लक आहेत आपल्याकडे, 96 भागिले 12 केलं, का केलं 12, 96 आंबे आहेत, त्याला डझनमध्ये कन्वर्जन करायला नको का, रूपांतर करायला पाहिजे का नाही. 12 × 1 = 12, 12 × 8 = 96, म्हणजे आंबे किती आहेत त्याच्याकडे, 8 डझन आहेत का नाही. राहिलेले म्हणजे 8 डझन आंबा आहेत का, त्यानं कसं विकलेत, 50 रुपये प्रति डझन या दराने विकलेत का नाहीत. मला सांगा 50 रुपये प्रति डझन आंबे किती डझन आहेत, 8 डझन, 8 × 50 म्हणजे किती आलं, 400 रुपये आलंय का नाही, बरोबर आहे. त्यांनी क्वेश्चनला विचारलंय काय, त्यांना निव्वळ नफा किती झाला, आंबे किती रुपयाला घेतलं होतं, 300 रुपयाला, बरोबर आहे. विकलेत कितीला, 100 रुपयाला. 300 रुपयाला वस्तू घेतले, विकले 400 ला, नफा किती रुपये झाला मित्रांनो, निव्वळ नफा एकदम टापटीप 100 रुपये खिशात घेऊन गेला भाऊ, विषय संपला 100 रुपये. समजतंय का मित्रांनो, काही गणित अवघड नाही. बघा अजून एकदा सांगतो, शिस्तीत बघा, किती आंबे खरेदी केले, 100 आंबे खरेदी केले, बरोबर आहे. त्यातले किती आंबे खराब निघले, 4 खराब निघले, 100 मधनं 4 गेले, चांगले आंबे किती आहेत, 96. त्यांना राहिलेले आंबे 50 रुपये प्रति डझन, राहिलेत किती, 96 भागिले 12 करावं लागेल का, तर डझनमध्ये किती आंबे आहेत, 12 आहेत का नाही. 96 भागिले 12 म्हणजे किती डझन आंबे शिल्लक आहेत त्याच्याकडे, 8 डझन शिल्लक आहेत. इथंपर्यंत समजलं, त्यानं कसं विकले तर 50 रुपये प्रति डझन, शिल्लक आंबे किती आहेत, 8 × 50 म्हणजे किती रुपयाला विकले, 400 रुपयाला विकले का नाही, बरोबर आहे. इथंपर्यंत क्लिअर झालं. त्यांनी निव्वळ नफा विचारलाय आपल्याला, पण त्याने आंबे घेताना किती रुपयाला घेतलं होतं, 300 रुपयाला, विकलं किती रुपयाला, 400 रुपयाला, बरोबर आहे. घेताना 300 रुपयाला, विकताना 400 रुपयाला, म्हणजे किती रुपये नफा झाला, 100 रुपये नफा झाला का नाही. बस 100 रुपये घेऊन घरी जाऊन मस्तपैकी वडापाव खाऊन झोपलं बघा. पहिलं गणित सोपं आहे का नाही सांगा बरं, काही अवघड नाही एकदम. कुठला फॉर्म्युला नको, काय नको, कोणाशी काही घेणं देणंच नको. ठीक, दुसरा क्वेश्चन, 1 मुद्दल 5 वर्षात दुप्पट होते, तर व्याजाचा दर किती. एवढा भारी क्वेश्चन आहे हा मित्रांनो. असं जेव्हा क्वेश्चन येईल ना, त्याची एक ट्रिक सांगतो तुम्हाला, काय करायचं माहित आहे का, दर बरोबर काय करायचं, 100 × 1 = कालावधी. समजून घ्या फक्त, ही ट्रिक आहे हा मित्रांनो. आणि जर समजा कालावधी विचारला, काय विचारला, कालावधी, तर फॉर्म्युला सेमच, 100 × 1 = दर करायचं. आता तुम्ही म्हणसाल सर यन म्हणजे काय असतो, यन म्हणजे काय माहित आहे, दुप्पट म्हणलं तर 2 घ्यायचं, तिप्पट म्हणलं की 3 घ्यायचं, चौपट म्हणलं की 4 घ्यायचं, 5 पट म्हणलं की 5 घ्यायचं, यनची किंमत. इथंपर्यंत समजलं मित्रांनो, काय प्रॉब्लेम नाही.
काय विचारले आपल्याला इथं? व्याजाचा दर विचारलाय. हो का? दर काढायचा आहे. दरचा फॉर्म्युला काय इथं? 100 n - 1 / कालावधी. बरोबर आहे. हा कशाचा फॉर्म्युला आहे? दरचा फॉर्म्युला आहे का नाही? मला सांगा, दुप्पट होते म्हणजे n ची किंमत किती झाली सांगा बर? 2 झाली का नाही? 100 n - 1 / कालावधी किती वर्ष दिलाय? 5 वर्ष दिलाय का नाही? भागिले किती करायचं? 5 करायचं. समजते? मला सांगा, 100 आहे तसं ह्या दोघांमध्ये कुठलं चिन्ह असतं? गुणिले असतं का नाही? 2 मधनं 1 गेलं, किती राहिलं? 1 / किती? 5. आता 5 ने भाग घालवायचा फक्त. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 0 = 0, म्हणजे व्याजाचा दर किती आला मित्रांनो? 20%. बस, काय अवघड याच्यामध्ये? समजलं? इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो. फक्त काय करायचं, ट्रिक लक्षात ठेवायची, 100 n - 1 / कालावधी. हे काय करायचं? दर काढायचं असेल तर, आणि कालावधी काढायचा असेल तर काय करायचं? 100 n - 1 / दर. ओके, यांची किंमत काय? जर दुप्पट असेल तर 2 घ्यायचं, तिप्पट असेल 3 घ्यायचं, चौपट असेल 4 घ्यायचं. संपला विषय. मित्रांनो, कशी वाटते ट्रिक? कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे का? फक्त ट्रिकली करायचं सगळ्या गोष्टी, झटपट एकदम, काही टेन्शन नाही. नेक्स्ट बघा. ए हा व्यक्ती बी पेक्षा दुप्पट वेगाने काम करतो. जर दोघं मिळून ते काम 24 दिवसात पूर्ण करत असतील तर एकटा ए ते काम किती दिवसात करेल? मित्रांनो, पुरो याला बेसिक न जातील, अजिबात बेसिक जायचं नाही. विषय संपला, बेसिक भानगडच नाहीत असले. बघा, इथं ए व्यक्ती आणि इथं कोण आहे? बी व्यक्ती. बरोबर. ए हा व्यक्ती बी पेक्षा दुप्पट वेगाने काम करतोय, म्हणजे बी जर 1 काम करत असेल तर हा काम किती करतोय? 2 किलो करतोय. हा जर 1 किलो करत असेल तर हा किती करतोय? 2 किलो करतोय. बरोबर आहे का नाही? सेम तसं म्हणलंय. पुढं काय म्हणलंय? दोघं मिळून ते काम 24 दिवसात पूर्ण करतात. मला सांगा, ए काम किती करतोय? 2. बरोबर. बी किती करतोय? 1. म्हणजे दोघांचं मिळून काम किती झालं? 3 किलो झालं का नाही? बरोबर आहे. हे काम किती दिवसात पूर्ण करते? 24. हे दोघं मिळून एका दिवसात 3 किलो काम करतेत, तर 24 दिवसात किती होईल मित्रांनो? 3 × 24, 24 दिवस, म्हणजे किती आलं? एकूण काम किती आलं? 72 किलो आलं का नाही? मित्रांनो, समजतंय का? बघा बरे, अजून एकदा सांगतो तुम्हाला. ए हा व्यक्ती बी पेक्षा दुप्पट वेगाने काम करतोय. हा जर 1 किलो काम करत असेल तर हा किती करणार? 2 किलो. इथपर्यंत सर टापटीप समजले. दोघं मिळून ते काम 24 दिवसात संपवतात. दोघं काम किती करतात? हा 2 किलो ए, बी 1 किलो, दोघांचं किती झालं? 3 किलो. असं करत काम किती दिवसात संपते? 24 दिवसात. एका दिवसात 3 किलो, तर 24 दिवसात किती? 72 किलो. बरोबर आहे. काय विचारलंय? तर एकटा ए ते काम किती दिवसात करेल? मला सांगा, काम किती करायचं आहे? 72 / ए काम किती करतोय? 2 किलो / 2 किलो. समजलं? आता 72 / 2 म्हणजे किती आलं? 36 दिवस लागतील का नाही सांगावर? काय कुठलं फॉर्म्युला, कुठलं काय, काय संबंध नाही. हो का? आन्सर आलं 36. समजतंय का? कुठलाही फॉर्म्युला नाही. ठीक आहे, कशी वाटते ट्रिक मित्रांनो? नेक्स्ट बघा. ए हा नळ 1 टाकी 6 तासात भरतो, बी हा नळ 30 टाकी 9 तासात भरतो व सी हा नळ 30 टाकी 36 तासात रिकामी करतो, तर तिघं मिळून ती टाकी किती वेळात भरते? पोरं, 4 लाईनीचा क्वेश्चन दिसला ना, घाबरून स्किप. काय लय अवघड रे बाबा असलं. हां, काही अवघड नाही. आता बघा कसं सॉल्व्ह करायचं. मला सांगा, ए एक नळ किती तासात भरतोय? 6 तासात भरतोय. भरतोय म्हणजे काय करायचं? प्लस करतोय, पाणी टाकतोय टाकीमध्ये. आता बी हा नळ काय करतोय? 9 तासात भरतोय, ती पण टाकीत पाणी टाकतंय. सी हा नायक नळ काय करते? 36 तासात रिकामी करते, म्हणजे पाणी खाली करते, ते म्हणजे काय करते? -36 करते का नाही? जर टाकी रिकामी करत असेल तर मायनस, भरत असेल तर प्लस. मग ह्या तिघांचा काय घ्यायचा माहिती आहे? लसावी घ्यायचा. काय घ्यायचा? लसावी. 6, 9 आणि 36, लसावीचा अर्थ मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, अशी संख्या जी 6 च्या पाड्यात आहे, 9 च्या पाड्यात आहे आणि 36 च्या पाड्यात आहे. लसावी काय आला? 36. म्हणजे टाकीची कॅपॅसिटी किती लिटर होती? 36 लिटर होते. समजते? आता बघा, ए जर मला सांगा 6 तासात 36 लिटर भरतोय, तर एका तासात किती भरत असेल?
छत्तीस भागिले सहा म्हणजे किती भरत असेल? साय साय 36, 6 लिटर भरत असेल का नाही? मला तसंच आता बीचं काढायचं, बी 9 तासात 36, तर एका तासात किती? 36 भागिले 9, 9 चोक 36, हा किती भरतोय? 4 लिटर भरतोय. आता सेम सीचं काढायचं, सी काय करतोय? 36 लिटरची टाकी 36 तासात भरतो, म्हणजे रिकामी करतोय. म्हणजे काय करतोय सी? मायनस एक करतोय. हे सगळे काय करते ती? प्लस करते ती, बरोबर आहे? भरते ती म्हणजे प्लस. हा काय करतोय? मायनस करतोय. तिघ नळ चालू ठेवले. मला सांगा, ए 6 भरतोय, बी किती भरतोय? 4, आणि सी काय करतोय? टाकी खाली करतोय म्हणजे मायनस एक करतोय. मग मला सांगा किती झालं? 6 आणि 4 10, 10 आणि 1 किती झालं? टाकीत पाणी किती लिटर जातंय? 9 लिटर जातंय का नाही सांगा बरं? इथंपर्यंत सगळं समजलं? तर टाकी भरायला किती वेळ लागेल? टाकीची कॅपॅसिटी किती आहे? 36 आहे का नाही? 36 भागिले 9, आन्सर किती आलं? 9 चोक 36, म्हणजे किती तास लागेल? 4 तास लागतील. संपला विषय. हो का, आन्सर आलं 4 तास. समजतंय का मित्रांनो? कुठलाही फॉर्म्युला यूज करायचं नाही, याच कन्सेप्ट राख्य वेळ आणि काम पाण्याची टाकी याच कन्सेप्टवर लसईवर हे 2 चॅप्टर क्लिअर होते. कसे वाटते ट्रिक मित्रांनो? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा बरं. राहुल हा सचिनपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. जर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचा अनुपात 5:4 होईल तर राहुलचे आजचे वय किती? बघा, मला सांगा, राहुल हा सचिनपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ही तर तुम्ही आहे आणि इथं तुमचा काय भाव आहे. मला सांगा, भावाचं वय 20 आहे आणि तुमचं वय 25 आहे. तुम्ही 5 वर्षांनी मोठा आहे, बरोबर आहे? 5 वर्षांनी मोठा आहे का नाही? मरेपर्यंत भावाच्यात आणि तुमच्यात 5 वर्षाचाच गॅप राहणार आहे. नुसतं फक्त का तुम्हीच 20 वर्ष मोठं होत नाही, भाव तेवढंच राहत नाही. जेवढा तुम्ही वाढताय ना तेवढं भाऊ पण वाढतंय. मग मला सांगा, 10 वर्षानंतर तुमचं वय किती झालं? 35. मग 10 वर्षानंतर भाव काय तेवढंच राहतंय का? 20 वर्षाचं भाव पण वाढतंय. किती वर्षांनी वाढलं? 10 वर्षानं, म्हणजे किती झालं? 30. दोघात गॅप कितीचा राहिला? 5. वयवारीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा. वयवारीमध्ये काय लक्षात ठेवायचं माहिती आहे? जेवढा तुमचा वयाचा गॅप असतो का, अंतर असतो का, तेवढंच अंतर मरेपर्यंत असतं. बस एवढीच कन्सेप्टवर तुमचं गणित आहे. मला सांगा, राहुल हा सचिनपेक्षा किती वर्षांनी मोठा आहे? 5 वर्षांनी, बरोबर आहे? आणि 4 वर्षानंतर, इथं बघा, 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचा अनुपात, त्यांच्या म्हणजे कोणाचा? राहुल आणि सचिन यांचा अनुपात किती दिला आहे? 5:4 दिला आहे, बरोबर आहे? त्यांच्या वयामध्ये गॅप किती वर्षाचा आहे? राहुल हा सचिनपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे का नाही? मग ह्याच्यामध्ये किती वर्षाने मोठा आहे? 5 आणि 4, 5 4 पेक्षा कितीने मोठा आहे? 1ने मोठा आहे का नाही? आणि दोघांमध्ये वयाचं अंतर किती आहे? 5 वर्षाचं. हो का, इथं दिलंयच की 5 वर्षाचं. मग एकाची किंमत 5, तर कोणाचं वय विचारलंय? राहुलचं वय विचारलंय. मग मला सांगा तुम्ही, राहुलचं वय किती किती दिलंय इथं आपल्याला? 5 दिलंय का नाही? बरोबर आहे, एकाची किंमत 5, तर 5ची किंमत किती झाली? 5×5=25. पण हे आन्सर आहे का? नाही. त्यांनी काय म्हणलंय? 4 वर्षानंतर ह्याचं वय किती झाले? 5 झालेलं आहे. हे आपण तेच केलेलं आहे, 5×5=25. 4 वर्षानंतर त्याचं वय 25 आहे. आज किती असेल? 21 वर्षाचं असेल का नाही? 4 वर्षानंतर भाऊ किती वर्षाचं होणार? 25 वर्षाचं होणार. म्हणजे आज वय कितीच आहे? 21. समजलं का नाही? वयवारीमध्ये कसं असतंय, जेवढं अंतर असतं ना ते मरेपर्यंत अंतर राहत असतं, कमी जास्त होत नाही. जर तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा 2 वर्षाने मोठा आहे ना, मरेपर्यंत तेवढंच अंतर राहणार आहे. समजा माझा भाऊ माझ्यापेक्षा 10 वर्षाने मोठा आहे, मरेपर्यंत माझा आणि माझ्या भावामध्ये अंतर कितीच राहणार आहे? 10 वर्षाचंच राहणार आहे. इथं काय म्हणलं होतं? राहुल हा सचिनपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. हा राहुल आणि सचिन मरेपर्यंत त्या दोघांमध्ये अंतर किती राहणार आहे? 5 वर्षाचं. त्यांनी अनुपात दिलता 4 वर्षानंतर, कितीचा दिलता? 5:4. मग राहुल किती वर्षाने मोठा आहे इथं? 1ने मोठा आहे. एकाची किंमत किती झाली? 5 झाली का नाही? 1×5, तर इथं 5ची किंमत किती आली? 25. पण कधीचं वय आहे? 4 वर्षानंतरचं वय. आपल्याला काय विचारलंय? आजचं वय. 4 वर्षानंतर त्याचं वय 25 असेल, तर आजचं वय किती झालं? 21 झालं का नाही मित्रांनो? कशी वाटते ट्रिक? झालं 21. संपला विषय. तोंडी आन्सर निघते. काही कुठला फॉर्म्युला नाही, एक्स नाही, वाय नाही, भानगडच नको तसली. ठीक, बघा. ए ची पगार बी पेक्षा 50% जास्त आहे, तर
बी ची पगार ए पेक्षा किती टक्क्याने कमी आहे? सर असला काय फालतू क्वेश्चन घेतलाय हो तुम्ही, ए ची पगार बी पेक्षा 50% जास्त आहे म्हणल्यावर मग बी ची पगार ए पेक्षा 50% कमी असणार की? ऑप्शनला दिसतंय का सर? हो 50% म्हणजे काहीतरी गडबड आहे क्वेश्चन मध्ये. मला सांगा इथं ए आणि तो कोण आहे? बी. ए ची पगार बी पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? 50% जास्त आहे. कोणापेक्षा जास्त आहे? बी पेक्षा. मग बी जर 100 रुपये असेल तर ए किती रुपये झाला? 150 रुपये झाला का नाही सर सांगा? एवढं नीट समजायचं आहे फक्त. ए ची पगार बी पेक्षा 50% जास्त आहे, झालं. आता पुढं काय म्हणले? बी ची पगार ए पेक्षा किती टक्क्याने कमी? मला सांगा बी ला पगार किती आहे? 100. ए ला पगार किती आहे? 150. इथंपर्यंत बरोबर आहे. मग बी ला ए पेक्षा किती रुपये कमी येतं? 50 रुपये कमी आहेत का नाही? कोणापेक्षा कमी येतं? ए पेक्षा 50 रुपये कमी येतं. ए चे पगार किती आहे? 150 टक्के विचारले गुणिले 100, संपला विषय. शून्याला 0, 5 एक्के 5, 5 3 15, इथं काय आले? 100/3 बरोबर. आता बघा भाग घालव, 3 3 9, 1 राहिले 1 घेतले 0, 3 3 9, 1 राहिले इथं पॉईंट घेतला, इथं काय झालं? 0. 3 3 9 म्हणजे बी ची पगार ए पेक्षा किती टक्क्याने कमी? 33.3% कमी आहे. समजलं का नाही क्वेश्चन? बघा अजून एकदा सांगतो, ए ची पगार बी पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? 50%. हा जर 100 असेल तर हा किती झाला? 150 झाला. पुढं काय विचारलंय? बी ची पगार ए पेक्षा किती टक्क्याने कमी? बी ची पगार ए पेक्षा कितीने कमी? 50%. कुणावर कमी? 150 वर कमी, ए वर. 0 ला 0, 5 एक्के 5, 5 3 15, काय राहिलं? 100/3. 3 ने 100 ला भाग घेतल्यावर आन्सर किती येते? 33.3. संपला विषय. समजतं मित्रांनो? नेक्स्ट बघा. 3 भावांच्या वयांची बेरीज 42 वर्ष आहे. जर 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2:3 होते तर लहान भावाचे वय किती? मला सांगा 3 भावाच्या वयाची बेरीज किती वर्ष दिले? 42 वर्ष. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 1:2:3. मला सांगा ह्या सगळ्यांची बेरीज किती ते सांगा बरं. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 1 6. हे 10 वर्षापूर्वी होतं, मग तिघं पण 10-10 वर्षाने वाढणार आहेत का नाही? एक भाऊ 10 वर्षाने वाढला, हा पण वाढला, हा पण वाढला, हा पण वाढला, मग किती वर किती झालं? 10 10 10, 30 ने वाढले का नाही तिघं पण? बरोबर आहे का? एक भाऊ 10 वर्षाने तर 3 भाऊ 10-10 वर्षाने म्हणल्यावर किती झालं? 30 झालं. मग ह्या सगळ्यांची बेरीज किती आहे? 42 बरोबर. मग आता बघा, 6x+30 तिकडे गेलं, वजा झालं 42 - 30. मग 6x+42 मधनं 30 गेले किती राहिले? 12. मग एक्सची किंमत किती आली? 12/6. हे गुणिले इकडे आल्यानंतर काय होते? भागिले. 6 एक्के 6, 6 दोन्ही 12, म्हणजे एक्सची किंमत किती आली? 2 आली का नाही? तर लहान भावाचे वय किती आहे? लहान कोण आहे? एकवाला आहे का नाही? एकाची किंमत 2 आहे, बरोबर आहे. तर ह्या एकची किंमत किती असणार? 1 × 2 = किती आलं? 2 आलं का नाही? म्हणजे आन्सर किती आलं? 2. समजतंय का मित्रांनो? अजून एकदा बघा, 3 भावांच्या वयांची बेरीज किती आहे? 42. इथं बेरीज किती आली? 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 1 6 आली. 10-10 वर्ष तिघं पण वाढले, म्हणजे 30 ने वाढले. सगळ्यांची बेरीज किती झाली? 42. 6x+42 - तिकडे गेलं, काय झालं? वजा. 42 मधनं 30 गेले, राहिले किती? 12. 6x+12, तर x+ काय आलं? गुणिलेचं भागिले, 12/6, 6 2 = 12, म्हणजे एकाची किंमत किती आली? 2. लहान भाऊ कितीचा आहे? 1 वर्षाचा आहे. एकाची किंमत 2, मग 1 × 2 किती आलं? 2 वर्ष. मग आपल्याला काय विचारले? लहान भावाचं वयच विचारले का नाही? मग समजा जर तुम्हाला विचारलं असतं मोठ्या भावाचं वय किती, मोठा भाऊ, मोठ्या भावाचं वय किती आहे? 3. एकाची किंमत 2, तर 3 ची किंमत किती आली असती? 6 आली असती, जर मोठ्या भावाचं विचारलं असतं तर. समजतंय? नेक्स्ट बघा मित्रांनो, थँक्स, खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स दिल्यात तुम्ही. हो का? आयुष शेखनं काय दिले? सर राज्यसभेची ट्रिक पण टाका, बिंदास्तपणे टाकतो, काही टेन्शन घेऊ नका. लोकसभेच्या ट्रिकला तुम्ही खूप चांगल्या कमेंट्स दिलेत. आशुतोष माळीने चिन्ह पाठवले, थँक्यू सर. नंतर SM गमीरने काय पाठवले? सर मस्त सर, थँक्यू सो मच. पीपीने काय पाठवले?
या टॉपिकची प्रॅक्टिस क्लास पण घ्या सर. म्हणजे आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचे जे काल आपण व्हिडिओ टाकला होता ना त्याच्यावर यांचे कमेंट्स आले, घेतोच, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यावर. नंतर शुभम सोनटक्के, आवडले सर, थँक्यू सर, असंच तुम्ही कमेंट्स करा, चॅनलला सपोर्ट करा, ठीक आहे. ट्रिक आवडत असेल तर बिंदास्त कमेंट्समध्ये सांगा, ॲज अ भाऊ या नात्याने हे करा, तिथे बिंदास्त टाका जे काही कमेंट्स असतील ते. चांगलं वाटलं चांगलं, जर तुम्हाला चार शिव्या देऊ वाटल्या, चार शिव्या मला पर्सनल द्या वाटलं श्री इन्स्टावर, काय प्रॉब्लेम नाही. सर तू असं व्हिडिओ बनवू नको, तू तसं व्हिडिओ बनवू नको, ह्याची ट्रिक टाक, बिंदास्त हक्काने बोला, ठीक. थँक्यू सो मच बाबांनो. पुढे बघा हा क्वेश्चन. एका परीक्षेला 130 विद्यार्थी बसले होते, त्यामधील इंग्लिशला 62 विद्यार्थी नापास झाले व गणितला 52 विद्यार्थी नापास झाले व गणित व इंग्रजी या दोन्ही विषयामध्ये 24 विद्यार्थी नापास झाले, तर परीक्षेत एकूण किती जण पास झाले? काही अवघड क्वेश्चन आहे, फक्त लेंदी क्वेश्चन बनवलाय आणि पोरं असे क्वेश्चन बघितले ना घाबरून गेले. बघ मला सांगा, परीक्षेला किती विद्यार्थी बसलेत? 130. मला सांगा इंग्रजीला किती जण नापास झाले ते भाऊ. इंग्रजी विषयलाच अवघड आहे, 65 जण नापास झाले ते. गणित जरा सोपं आहे म्हणून कमी नापास झाले ते. गणितला किती नापास झाले? 52. बरोबर, ह्या दोघांची बेरीज करा, 2 आणि 2 4, 6 आणि 5 किती? 11. ह्या दोन्ही विषयाला, दोन्ही इंग्रजीला सेपरेट 62 आणि गणितला 52, 114 झाले. ही दोन्ही मिळून नापास झालेले, म्हणजे गणितला पण नापास आहे आणि इंग्रजीला पण नापास आहे, ह्या दोघांमध्ये पण हे काउंट झाले का नाही? मग काय करायचं, 114 मधनं 24 वजा करायचं. 114 मधनं 24 गेले राहिले किती? 90. म्हणजे इंग्रजी आणि गणितला म्हणून नापास किती जण झाले? 90. किती जण बसलेत पेपरला? 130. 130 मधनं 90 गेले राहिले किती? 40. संपला विषय, समजते का नाही? अजून एकदा सांगतो, इंग्रजीला नापास किती आहेत? 62. गणितला नापास किती आहेत? 52. ह्या दोघांची बेरीज करायची, बेरीज किती आली? 114. आणि दोन्ही विषयाला नापास किती आहे? 24. ह्या आलेल्या बेरजेमधनं 24 वजा करायचं. आली बेरीज किती? 114 मधनं 24 गेले, किती आलं? 90. हे 90 आहे का? 130 मधनं वजा केला, 130 मधनं 90 गेले राहिले किती? 40. संपला विषय, समजतं मित्रांनो. नेक्स्ट बघा, 12 सेकंदात एक पान लिहून होतं तर अर्ध्या तासात किती पानं लिहून होतात? मला सांगा 12 सेकंदात किती पान लिहितोय भाऊ? एक पान लिहितोय. मग मला सांगा एका मिनिटात किती सेकंद आहेत? 60 सेकंद आहेत का नाहीत? बरोबर आहे. मग 12 सेकंदात एक पान, तर 60 सेकंदात किती होईल? 12 सेकंदात एक पान आहे, 12 चे किती पट आहे? 5 पट. मग इकडं पण 5 पट करायचं, म्हणजे एका मिनिटात पानं किती लिहितोय? 5 पानं लिहितोय का नाही? समजते का बघा, हे 12 सेकंदात एक पान, तर 60 सेकंदात किती पानं? पहिल्यांदा एक, 60 सेकंद म्हणजे किती मिनिट? 1 मिनिट. मग 12 सेकंदानं 60 सेकंद येण्यासाठी किती गुणाकार करावं लागतोय? 5 ने गुणाकार करावं लागतोय. मग इकडं 5 ने गुणाकार म्हणल्यावर इकडं पण 5 ने, 1 × 5 किती झालं? 5 आलं. म्हणजे एका मिनिटात तो पानं किती लिहितोय? 5 पानं लिहितोय. मग मला सांगा तुम्ही, तर अर्ध्या तासात मिनिटं किती येते? 30 मिनिट. एका मिनिटात 5, तर 30 मिनिटात किती आल्या? 150 आलं का नाही? आन्सर किती आलं मग? 150. संपला विषय, काय अवघड आहे याच्यामध्ये? समजतंय. नेक्स्ट बोल, एका खेळाडूची 10 सामन्यातील रनाची सरासरी 100 आहे, जर त्यांनी 11वा सामना खेळला त्यामुळे त्याची सरासरी 5 ने वाढली, तर त्याने 11व्या सामन्यात किती धावा काढल्या? लय क्वेश्चन मोठा वाटतो, काही अवघड नाही. मला सांगा 10 सामन्यात सरासरी किती रना काढले त्या? 100. बरोबर आहे. सरासरी म्हणजे काय? एका सामन्याला 100 100 100 असं करून मग 10 सामन्याच्या रना किती झाल्या? 1000. संपला विषय, बरोबर आहे. 11वा सामना खेळला, बरोबर आहे, 11वा सामना खेळला, लोक इथं 11वा सामना खेळला, त्यामुळे सरासरी किती वाढली त्याची? 5 ने वाढली. अगोदर किती होती? 100, आता किती झाली? 105. बरोबर, गुणाकार करा, 11 × 5 = 55, हातचे आले 5, 11 × 0 = 0, हे हातचं 5, 11 × 1 = 11, म्हणजे 11 सामन्यात रना किती बनवल्या त्यानं? 1155. तर त्याने 11व्या सामन्यात किती धावा काढल्या? त्यानं 10 सामन्यात धावा किती काढलेल्या? 1000. 11 सामन्यात किती काढल्या त्या? 1155. मग वजा करावा लागेल का नाही सांगा बघ, किती आलं? 1155 मधनं 155 गेले, 155 राहिले. संपला विषय, ह्यो का आन्सर आलं? 155. संपला विषय, दुसरं काय याच्यामध्ये अवघड?
मित्रांनो समजते का ते सांगा. नेक्स्ट बघा. ओके मित्रांनो, आजचे गणित कसे वाटले आणि गणिताची सोडवण्याची मेथड कशी वाटली ते तुम्ही प्लीज कमेंट्समध्ये सांगा. ठीक आहे, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू सो मच मित्रांनो.